आज शेवटचा दिवस आहे. काय भाई, पोलीस आले ना भाई, ते उचलून देतात भाई. एम्प्लीफायर उचलून देतील पोलीस. 10 नंतर कार्यक्रम करायला बंदी आहे ना भाई. आणि काय, आजचे जे आपले कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत ना, ते कोणतरी म्हणे नाटकात वगैरे काम करणारे आहेत असं मला आशिषने सांगितलं. ऐकलेल्या शेवटच्या दिवशी कोण मिळाले नाही प्रमुख पाहुणे, म्हणून त्याच्यावर जबाबदारी टाकली. त्याने कोणतरी धरून आणले. कोण आणले देव जाणो बाबा. बाबू अरे बरं झालं बाबा भेटलास. मला सांग, आतली सगळी तयारी व्यवस्थित झालेली आहे? आतली सगळी तयारी व्यवस्थित झालेली आहे? हो. सुरुवात करू कार्यक्रमाला. आतली सगळी तयारी व्यवस्थित झालेली आहे? हो, सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे. फक्त बनियान घालायची बाकी आहे. बनियान तुझी आतली तयारी विचारत नाहीये रे. अरे ही इथे कार्यक्रमाची सगळी आतली तयारी व्यवस्थित झाली की नाही ते विचारत होतो. ठीक आहे. हे शशी, शशी कला दाखव तुझी. अरे शशी तुझी कला दाखव. हा, लोकांना कळलं पाहिजे, जगाला समजलं पाहिजे किती उत्कृष्ट कॅमेरामन आहेस. कॅमेरामन, कॅमेरामन. अरे हा नाचा कोण आहे? कोण हाय? कोण काय? हे आपले आजचे प्रमुख कोण आहेत? अरे बर, नमस्कार. तर आजचे आपले प्रमुख पाहुणे पंडित देसूर कुमार उर्फ उदिले कुमार हे आपल्या सभागृहात येऊन पोहोचलेले आहेत. मी मंडळाच्या वतीने आपण सगळेजण त्यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. तर स्वागत झालेलं आहे. आणि मी तर स्वागत झालेलं आहे. तर पंडित बेसूर कुमार उर्फ उसले कुमार, आपण पंडितजी आपण इथे आमच्या सभागृहामध्ये आहात, तर डोळ्यावरचं गॉगल काढलात तरी चालेल, ऊन नाही आता इथे. गॉगल काढलं द्या. आणा इकडे जरा धरा ना गॉगल. झक मारली आणि ह्यांना गॉगल काढायला सांगितलं. तर पंडित बेसूर कुमार उर्फ उसले कुमार, मला सांगा तुमच्या नाट्यमय जीवनाची सुरुवात एक्झॅक्टली परफेक्टली आणि ऍक्च्युअली अॅक्युरेटली कुठून आणि कशी काय झाली? तंबूतून. म्हणजे पूर्वी तुम्ही सर्कशीत कामं करायचात का? तुम्हाला माहितीच असेल पूर्वी नाटकाची अशी थिएटर्स वगैरे नसायची, त्यामुळे ती नाटकं अशी तंबू मरवायची आणि त्या तंबूच्या मागे लपून ती मी नाटकं अशी बघायचो. ती नाटकं बघायचो आणि ती बघता बघता एका प्रोड्युसरनी मला बघितलं आणि त्यांनी मला जवळ केलं. काय बोलताय तुम्ही? नाही जवळ केलं म्हणजे त्यांच्या नाटकामध्ये संधी दिली. अच्छा अच्छा, काम करण्याची, काम करण्याची संधी दिली. आणि ते सुरुवातीला बघा मला अशी छोटी छोटी आणि लहान लहान कामं सांगत असत. का का लहान लहान कामं का? कारण माझी फिगर. अच्छा, म्हणजे सगळी फिगर वगैरे सांभाळून तुम्ही कामं केलेली आहेत. वा, म्हणजे साधारण तुम्ही अशी काय काय कामं केली? हा म्हणजे बघा, सुरुवातीला लहान लहान कामं म्हणजे कधी हे उचल, कधी ते उचल, कधी हा लाईट उचल, कधी तो लाईट उचल, कधी पेटी उचल, कधी तंबोरा उचल. एकदा की नाही गंमतच झाली, तबल्याबरोबर मी तबलजीला सुद्धा उचललं. तेव्हापासून मला उचलेगिरीची सवयच लागली आणि मला उचले कुमार म्हणून ओळखायला लागले. क्या बात आहे उसले कुमार. तुषार, पिसडी लहानसन मांडी उचलून ठेवा रे. बरं, तुम्ही नाटकं केलीत, नंतर मग तुम्ही एकांकिका केल्यात, नंतर मग तुम्ही मालिका केल्यात, मग चित्रपट, म्हणजे सगळं सगळं असा उलटा प्रवास कसा काय? चित्रपट आधी मग मालिका कसं काय? हा सांगतो, म्हणजे मी पहिला एक मला ऑफर आली की डायरेक्ट चित्रपटाची, म्हणजे गव्हर्नमेंटच्या चित्रपटाची, म्हणजे गव्हर्नमेंटसाठीचा चित्रपट होता, कुटुंब नियोजनावर आधारित चित्रपट होता. गव्हर्नमेंटसाठी चित्रपट होता, कुटुंब नियोजनावर आधारित चित्रपट होता, तो अत्यंत गाजला. म्हणजे एवढं म्हणजे पहिली फिल्म असून सुद्धा अत्यंत गाजली आणि ते अत्यंत गाजल्यानंतर मी एकदम फेमस झालो. आणि ते तुम्हाला सांगतो, त्याचं नाव होतं मी तुम्हाला सांगतो, आई बाबा 40 पोरं.
वाह वाह वाह, आई बाबा 40 पोर, अलीबाबा आणि 40 सोर ऐकले होते. 40 पोर म्हणजे कुटुंब नियोजनावरती. माफ करा, आमच्या गल्लीमध्ये आम्ही पडदार पिक्चर पाहिला तो तुम्ही कुठे मला दिसला नाही. बरोबर, कारण मी 41वा आईच्या पोटात. कुटुंब नियोजनावर आधारित चित्रपट. मग त्यानंतर तुम्ही कोणता चित्रपट? त्यानंतर माझ्या चित्रपटाला कहो ना 4 है. हो हो, 4 है. आणि 4 असून सुद्धा मी 6 भूमिका केल्या होत्या. म्हणजे बारीक सारीक 6 भूमिका तुम्ही केल्यात का? बारीक सारीक का केल्यात तुम्ही? बारीक सारीक म्हणजे काय? म्हणजे काय? कारण माझी फिगर. काय बात आहे, इथे पण सिनेमा सुद्धा फिगर सांभाळून कामं केलेली आहेत तुम्ही. कहो ना 4 है, ओ तुमसे 4 है. कहो ना 4 है. असे नाही सकाळी ते 4 वाजतील नंतर 4 जण सोडायला जातात ना. काय आशिष, कुठनं आणलेस? बरोबर सापडतो तुला सगळं असं. बोला ना. हा बोलतोय बोलतोय. ते मरीत म्हणजे त्यांच्याशी मला बोलावं लागतं ना. घॅटमेट आहे आमचं, म्हणजे रॅपो आहे ना सगळा आमचं जमलेला. आपण करूया घॅटमेट. बरं, मग त्यानंतर कोणते कोणते तुम्ही चित्रपट? त्याच्यानंतर चित्रपट आले झालं दुर्गा के हात में मुर्गा. नंतर मां बाप और साप. त्यात तुमची भूमिका? सापाची. सापाची कारण माझी. बर, मग अजून कोणते चित्रपट? नाही, त्यानंतर मी एकदम अचानक मालिकांकडे वळलो. मालिकांकडे वळलो. माझी पहिली मालिका आली होती तुम्हाला सांगतो, त्याचं नाव होतं टुमटुम. टुमटुम मध्यंतरी कुमकुम चालू होती. ती नाही, ही तुमची टुमटुम. टुमटुम तुमची टुम तुम्ही वाजवायची. क्या तुम बात कर रहे हो, टुमटुम. ती टुमटुम आली. आणि त्यानंतर माली ती अत्यंत गाजली हिंदी मालिका होती. तुम्हाला सांगतो त्याचं मी नाव सांगतो त्यांचं, क्योंकि सॉस भी कभी टमाटर था. अत्यंत गाजले त्या. क्योंकि सॉस भी कभी टमाटर था. क्योंकि सॉस भी कभी टमाटर था. क्योंकि क्योंकि सॉस भी कभी टमाटर. क्योंकि झाला सॉस तयार झाला ना, ते आणून द्याय ना सॉस. काय सॉस आहे तुम्हाला काढायचा? अफसोस की बात आहे. तर त्यानंतर मग अजून कोणत्या कोणत्या मालिका तुम्ही केल्यात? हा, त्यानंतर मी एक अत्यंत म्हणजे एक सस्पेन्स मालिका मध्यंतरी आली होती, कहीं कोई है. कहीं कोई है. कहीं कोई है असं मालिकेचं नाव होतं, परंतु त्या मालिकेमध्ये कोणीच दिसायचं नाही. कोणी माणसं नसायची, फक्त पडदे, टेबल्स, फर्निचर, झुमर, लादी बिदी असं सगळं चकाचक असं सगळं दाखवायचं. हा, म्हणजे माणूस कोणीच नसायचं असं सगळं लोकांना दाखवायचं. आणि सगळ्या लोकांना चूक चुकीचं काही दाखवत नसत, तर बरोबर ते पडदे फर्निचर ते कोणी करतात. मग त्यानंतर तुम्ही कोणत्या कोणत्या? नाही नाही, मग त्यानंतर माझ्या ती अत्यंत मालिका आवडली. मग त्यावरून आम्ही एक मालिका काढली कोई कहीं है. त्यावरून एक दुसरी काढली आवडल्यामुळे, कहीं है कोई है कोई है. त्यानंतर है कहीं कोई. नंतर कोई है कोई है है कोई. म्हणजे है कोई कहीं कोई कोई. कोई है 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 कोई. है कहीं 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 कोई. कोई भी कहीं है 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 कोई. है कोई कहीं कोई कोई कोई. अशा साधारण 73 मालिका एका मागोमाग एक काढली. 73 मालिका कोई कोई कोई. अरे कोल्ली कोई झाली जवळ थोडी. आणि त्यानंतर 74 मी काढली कहीं भी कोई भी नाही है. चला, ही मालिका काढली हे फार बरं केलं तुम्ही. बोला ना. बरं, कहीं भी कोई भी नाही आहे. नंतर मग तुम्ही नाटकांकडे वळला मालिकांनंतर. साधारण आमच्या प्रेक्षकांना जरा नाटकांविषयी थोडस. हा, नाटकांविषयी म्हणजे आजकाल कोणी नाटकं बघत नाहीत, पण फार तेव्हाची पण चांगली नाटकं, जे आताची पण खूप उत्कृष्ट नाटकं असतात. आणि तेव्हा माझं अत्यंत गाजलं, तुम्हाला सांगतो नाटक, ते अत्यंत गाजलेलं माझं पहिलंच नाटक होतं. अत्यंत व्यावसायिकचं नाटक मी अत्यंत गाजलं, कपिल देव जिन्याखाली धावला. म्हणजे पूर्वी एक नाटक आलं होतं देव दिनाघरी धावला, ते नाही 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 ते नाही ते म्हणजे आमच्यावरून त्यांनी ते नाटक घेतलं. कपिल देव जिन्याखाली धावला. मग त्यानंतर तुम्ही दुसरं नाटक कुठलं? त्यानंतर माझं झालं तर लोकनाट्य आलं होतं, म्हणजे रिक्षा माझी सुरू करा. वा वा वा, रिक्षा माझी सुरू करा, ते भिक्षा माझी पुरी करा. ते तसंच आमच्यावरून
बर मला सांगा ते संगीत नाटक तुम्ही नंतर केली होती त्याबद्दल थोडंसं. नाही संगीत नाटक म्हणजे मध्येच एक असं छोटस असं संगीत असलेलं माझं नाटक आलं होतं आई टिंग 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 टुंग 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 डांग 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 गिटार वाजवते ते म्हणजे ते आई रिटायर होते नावाचं नाटक आलं होतं ते छे छे ते आमच्यावरून परत त्यांनी गिटार उचललं त्यांनी बरं बरं आणि वाजवलं मग अरे त्यानंतर आलं होतं लांबची मम्मी. लांबची मम्मी त्यात तुमची भूमिका मम्मीची नाही माझी लांबची. लांबची मम्मी काय करू आपण काय करणार लांबची भूमिका म्हणजे लांबची भूमिका का म्हणजे लांबची म्हणजे इतक्या लांब असायचो की मी कुठे दिसायचोच नाही. तर पण का दिसायचा नाही तुम्ही दिसायचं नाही का म्हणजे काय फिगर. क्या बात है क्या बात है लांब लांब पर्यंत तुमची फिगर सांभाळलेली आहे. त्यानंतर अजून वेगवेगळी कोणती नाटक हा त्यानंतर एक अचानक माझं मनस एक नाटक आलं मुलगी वाया जाताना. नाही नाही चांगली मुलगी जी वाया नाही गेली आहे. नाही नाही तसं नाही मुलगी वाया जाताना. अच्छा अच्छा वाया म्हणजे वाया वाया सगळं ते दाखवलेलं आहे. मग त्यानंतर अजून वेगळ्या त्यानंतर मी ऐतिहासिक नाटकांकडे वळलो आणि ऐतिहासिक नाटक माझं पहिलंच आलेलं असं गाजलंय म्हणून सांगू. कोणतं कोणतं नाटक ऐतिहासिक होत ते कळलं नाटकाचं नाव काय कलिंगडाला जेव्हा जाग येते. रायगडाला जेव्हा जाग येतो हे आम्ही नाटक ऐकलेलं आहे पण हे म्हणजे कलिंगडाला कलिंगडाला जेव्हा जाग येते त्यात तुमची भूमिका माझी कलिंगडाची पण सुकलेल्या का कारण माझी क्या बात आहे क्या बात आहे फिगर. बरं बरं मग त्यानंतर अजून वेगळी त्यानंतर मी पावसाळ्यातली काही नाटकं काढली आणि बालनाट्य सुद्धा काढली होती. मध्यंतर एक लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीतला नाटक आलं होतं अत्यंत गाजलं मी तुम्हाला सांगतो त्या नाटकाचं नाव होतं वही रे वही. वही वही रे वही वही रे वही 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 रे वही वही रे वही 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 रे वही वही रे वही बोला ना बोलतो मला वाटलं तुमच्या वया उघडण्यास चालू आहे. ठेवलीत का वही वही ठेवलीत का रख दो वही के वही वही. बरं ती बालनाट्य तुम्ही केली त्याच्यानंतर तुम्ही पावसाळ्याचं नाटक तुम्ही केलं होतं त्या पावसाळ्या म्हणजे बालनाट्य सगळी लोक करतात मग आपण एक वेगळं म्हणून पावसाळ्याचं नाटक बरोबर. मग पावसाळ्याच्या नाटकामध्ये मी म्हणतो एक मी केलं होतं गांडूळ निवडता निवडता. गांडूळ निवडता निवडता नाटक ऐकलं होतं छे छे ते आमच्यावरून लगेच बरोबर करेक्ट आहे तुमचं. मग गांडूळ निवडता होता आणि त्या नाटकाला तुम्हाला सांगतो अशी गर्दी व्हायची गर्दी व्हायची करंट बुकिंगला ऍडव्हान्स बुकिंगला गर्दीच गर्दी लोक धावत धावत यायचे पावसात भिजत भिजत यायचे ओले चिंब होऊन यायचे सीटवर बसायचे आणि तसेच ओले ओलेच्या ओले गर्दीमध्ये बसायचे आणि सीटवर बसून मनेच वळवळायचे सुद्धा. काय अभिनय करत असतील म्हणजे काय त्यात तुमचा काय रोल होता म्हणजे माझा गांडूळाचा कारण माझी क्या बात आहे क्या बात आहे. बर मग नंतर तुम्ही पुढे जाऊन काय केलं म्हणजे आणखी त्याच्यानंतर एक संस्था मला येऊन जॉईनसाठी काय सांगताय काय म्हणजे लोक जाऊन संस्थेला जॉईन होतात तुम्ही ऑक्के ऑक्के संस्था तुम्हाला जॉईन झाली कुठली संस्था ती होती सूर्यलेखा. आमची तेवढी सूर्यलेखा बाकी सगळ्यांना कमी लेखा. हो वारे लेखा सूर्यलेखा वारे वा वा. कोणतं नाटक तुम्ही केलं होतं त्यांचं त्याचं आलं होतं पटांगण. पटांगण एक रणांगण नावाचं नाटक मध्यंतरी आलं होतं ते लगेच मग त्यांनी म्हणजे तुमचं पण नाटक कादंबरीवरून वगैरे बेतलेलं आहे. हे हो कादंबरी कुठची आली आहे दिवाळी अंकातून घेतलं होतं. ही झाली तुमच्या नाटकाबद्दलची आतापर्यंत माहिती आणि चित्रपटांबद्दलची. पण आम्हाला असं कळलेलं आहे की तुम्ही उत्तम गाता हो तर गाऊन दाखवा ना. गाऊन तर घरी वाळत घातलाय. नाही हो अहो गाऊन म्हणजे गाणं गाणं गाऊन दाखवा तुम्ही गाणं गाणं म्हणत सगळ्यांचा आग्रह आहेच बरं तुम्ही एवढा आग्रहच करताय तर मग बघतो प्रयत्न करून बर काय होतंय
का? काय होणार आहे का? काय ते होईल ना? झालं सगळं? गाणं गात. मला वाटलं गाणं गाऊन झालं की काय सगळं, ऐकायलाच नाही आलं ना म्हणून. त्यावेळी तुम्हाला सांगतो म्हणजे ताना आणि आलापाचे वर जायचे, म्हणजे आता जातील की नाही सांगता येत नाही, तेवढा प्रयत्न करतो मी. वर जायचे आलाप नुसतं, वर जायचे नाटकाशी नुसते वर चढायचे. हॅलो हॅलो हॅलो. इट्स माइंड ब्लोइंग. अहो काय काय आला तुमचे वर चढले, हो इतके वर चढले, इतके वर चढले की थोड्या वेळासाठी आम्हाला ऐकूच नाही आले हो. अहो कधी कधी तर एवढे वर जायचे मला सुद्धा ऐकायला यायचे नाही. क्या बात आहे पंडित किशोर कुमार उर्फ उसले कुमार, तुम्ही इथे आलात, आमच्या प्रेक्षकांशी हितगुज साधलं, त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. आता एक ब्रेक होईल छोटासा, त्यानंतर आपण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम इथे साजरा करू, तोवर तुम्ही आतमध्ये बसा, तुमची सोय केली आहे. नाही नाही, पाकिट पाकिटाची सोय केली आतमध्ये, तोपर्यंत तुम्ही आतमध्ये बसा. पण हातात द्या ना. काय देऊ? गॉगल. तोच देतोय, गॉगलच देतोय, तुमचाच आहे तो. धन्यवाद. तुषार येतोयस ना? कमी येऊ बाबू. वाट बघतो.